राज्य परिवहन मंडळाची मुक्कामी बस पेटवण्याचा प्रकार घडला आहे, पण आग का आणि कुणी लावली हे कळू शकलं नाही. जळगाव जिल्ह्यातल्या अमळ तालुक्यात मांडळ गावात ही घटना घडली. ग्रामस्थांनी बसची आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण त्याआधीच बस पूर्णपणे जळली होती. सुदैवानं बसच्या कॅबिनला आग लागली आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवानं या दुर्घटनेमध्ये जीवितहानी झाली नाही, मात्र एसटी महामंडळाचं नुकसान झालं.